नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्सनं जबरदस्त तेजी दाखवलेली आहे आणि बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो जवळपास 531 अंकांच्या वाढीसह 31,367 जाऊन क्लोज झालाय. पण दुसऱ्या बाजूला निफ्टी इंडेक्स जर बघितला तर निफ्टी इंडेक्स मध्ये पण जवळपास 100 अंकांची तेजी आहे. पण मित्रांनो, आजच्या मार्केट ट्रेडिंग सेशनचा जर हिरो कोण असेल तर ती बँक आहे, म्हणजे कोटक बँक. मित्रांनो, कोटक बँकेमध्ये एमएसआय इंडेक्स मधला जो इनफ्लो जो आहे तो येणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आज कोटक बँकेचा शेअर जो आहे तो ऑलमोस्ट या ठिकाणी 5% जास्त वाढलेला तुम्हाला दिसून येतोय. मित्रांनो, कोटक बँकेमध्ये जो इनफ्लो आलाय ना, त्याचा जर तुम्ही इम्पॅक्ट बघितला ना, सकाळी मार्केट ओपन झाल्या सकाळी 9:07 म्हणजे प्री ओपनिंग मार्केटमध्ये कोटक बँकेमध्ये जवळपास 1,83,340 क्वांटिटी कोणीतरी बाय केल्या आणि त्यानंतर जसं मार्केट ओपन झालं, मार्केट ओपन झाल्या पहिल्या 2 सेकंदामध्ये परत मित्रांनो साधारणतः जवळपास 3.5 लाख शेअर जे आहेत ते खरेदी करण्यात आले. म्हणजे इतकं मोठं बाईंग जे आहे आज मित्रांनो कोटक बँकेमध्ये झाले. त्यामध्ये मित्रांनो मेनली फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनला काय झालं, मार्केट ह्यूज गॅप अप ओपन झालं. मार्केटचं सेंटिमेंट चेंज करण्यामध्ये कोटक बँकेचा रोल खूप महत्वाचा होता. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स जर बघितला तर या ठिकाणी सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज होतोय आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ऑप्शनचा डेटा जो आहे ना हा खूप इंटरेस्टिंग बनलेला आहे. ऑप्शनच्या डेटामध्ये मित्रांनो मार्केट जे आहे ते क्लिअरली सध्या एक बुलिश मोमेंटम दाखवत आहे. पण ह्या बुलिश मोमेंटम मध्ये मित्रांनो मी ज्या वेळेला निफ्टीचा चार्ट दाखवेल त्यावेळेला एक पॉईंट देखील तुम्हाला सांगेल, तो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मित्रांनो, तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटचा टेक्निकल डेटा ओआयचा जर डेटा बघितला तर तो क्लिअरली बुलिश आहे आणि विशेषतः तुम्ही जर ओआयचा डेटा बघणार असाल बँक निफ्टी इंडेक्सचा तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्समध्ये 17,500 या स्ट्राईक प्राईसला जबरदस्त पुट रायटिंग होताना दिसून आले, त्याचबरोबर 17,600 पुट रायटिंग होताना दिसून आले. मित्रांनो, आता मार्केटमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो फक्त 17,800 या ठिकाणी आहे आणि 18,000 या ठिकाणी सगळ्यात मोठा कॉल राईट आहे. पण मित्रांनो, आज इंटरेस्टिंगली मार्केटमध्ये 18,000 कॉल रायटर मार्केटमधून एक्झिट झालेला आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, त्याचबरोबर मित्रांनो 17,900 कॉल रायटर देखील आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये एक्झिट करताना दिसून आलाय. हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स जो आहे तो छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत होता, पण बँक निफ्टी इंडेक्स जर बघितला तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये मात्र मित्रांनो काय झालं होतं, त्या ठिकाणी जबरदस्त तेजी आली होती. पण मित्रांनो अजून एक ह्या मार्केटमध्ये गेम आहे. गेम काय तो पण सांगतो. मित्रांनो, मार्केट सकाळी जसं गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झाल्यानंतर साधारणतः 1 तास मार्केटला हायर साईडला गेलं, त्यानंतर मेनली निफ्टी इंडेक्स मध्ये मात्र मित्रांनो काय झालं होतं, त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर आलं होतं आणि सेकंड हाफ मध्ये परत एकदा निफ्टी इंडेक्स मध्ये रिकव्हरी आली होती. पण मित्रांनो दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट तुम्ही विशेषतः 10 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर चेक केला तर आज दिवसभर बँक निफ्टी इंडेक्सचं जे बिहेव्हिअर आहे ना हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आणि हे बिहेव्हिअर तुम्हाला मे बी पुढल्या 1 ते 2 ट्रेडिंग सेशनसाठी काहीतरी हिंट देणार आहे, इनपुट देणार आहे. मित्रांनो, ती हिंट काय आहे मार्केटची ते पण समजून घ्या. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचं जर एव्हरेज ट्रेडिंग रेंज जर डिफाईन केली आजच्या ट्रेडिंग सेशनची तर लोअर साईडला बँक निफ्टी इंडेक्स 41,273 आणि हायर साईडला 41,344 या रेंजमध्ये बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो सकाळी 10:15 ते ऑलमोस्ट मित्रांनो 14:35 म्हणजे 2:30 मार्केट ह्या रेंजमध्ये ट्रेड करत होतं आणि ही रेंज मार्केटनं ब्रेक केल्यानंतर परत मित्रांनो पुढल्या 1 ते 1.5 तासासाठी मार्केटनं जी रेंज तयार केली परत एकदा 44 पॉईंटची रेंज तयार केली. म्हणजे मित्रांनो आज मार्केटमध्ये जवळपास 500 पॉईंटची तेजी आहे, पण मार्केटमध्ये रिटेल ट्रेडरचा ऑप्शन बायरचा पैसा बनला नाही. आज आपण देखील एक सकाळी फिन निफ्टीचा कॉल ऑप्शन 61 रुपयाला बाय करायला सांगितलं होता. मी तुम्हाला 115-16 गेल्यानंतर प्रॉफिट बुक करायला सांगितलं, ऑलमोस्ट कॅपिटल डबल झालं. त्यानंतर दुपारा मित्रांनो ज्यावेळेला मार्केट या ठिकाणी साधारणतः 1 वाजता डाऊन साईडला येताना दिसतो त्यावेळेला परत एक पुट ऑप्शन बाय केला आपण फिन निफ्टीचा, त्याच्यामध्ये मात्र आपला 10-15 पॉईंटचा एसएल काय झालं होतं. म्हणजे मित्रांनो मार्केट ज्या वेळेला गॅप अप ओपन होतं ज्या त्या ठिकाणी मोस्ट ऑफ टाइम मार्केट हे साईडवेज राहतं, तिथं ऑप्शन बाहेरचा पैसा बनत नाही. आणि मित्रांनो तुमचा हाच प्रॉब्लेम आहे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, किंवा मार्केट गॅप अप ओपन होऊन मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन माझा पैसा मार्केटमध्ये बनला पाहिजे, मला 100 पॉईंटची मुवमेंट मिळायला पाहिजे, मला 50-60 पॉईंटचं टार्गेट मिळायला पाहिजे, हे तुम्ही माइंडमध्ये घेऊन बसता. मित्रांनो हा सायकोलॉजिकल खूप मोठा प्रॉब्लेम आहे. अशा कुठल्याही अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन मार्केटमध्ये घेऊन कधी बसू नका. मार्केट कशा पद्धतीचं आहे त्यानुसार तुम्ही ट्रेड प्लॅन कायम केला पाहिजे. मित्रांनो मी माझं वैशिष्ट्य काय ते सांगतो, मी ग्रुपवर परत अपडेट देखील देत नाही जास्त. का? ह्याच्या पाठीमागचं रिझन तेच आहे मित्रांनो, मार्केटमध्ये जो पैसा बनतो ना हा फक्त मॉर्निंगच्या ट्रेडिंग सेशनला पैसा बनतो. दुपारा 10:30 वाजल्यापासून ते साधारणतः 1-1.5 वाजेपर्यंत
मित्रांनो मार्केटमध्ये पैसा तयार होत नाही, त्यामुळं कोणत्या टाइम फ्रेम मध्ये तुमचा मार्केटमध्ये पैसा बनतोय ते बघा आणि त्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करा. आज बऱ्याच लोकांना वाटत होती की सर आम्हाला तुम्ही झिरो टू हिरोचा कॉल बाजार बुलला द्यायला पाहिजे होती तुमच्या अपेक्षा होते. मित्रांनो ही चुकीची अपेक्षा आहे. का चुकीची अपेक्षा आहे? कारण मार्केटच हलत नाही मला माहित असेल तर मी कॉल देऊन करणार काय. आणि परत आपला प्रॉब्लेम काय, आपला स्टॉपलॉस 22 पॉईंटचा 10 पॉईंट 15 पॉईंटचा स्टॉपलॉस आहे आणि परत आपली स्टॉपलॉस घ्यायची पण तयार नाही. मित्रांनो ज्या ज्या वेळेला तुमचा स्टॉपलॉस हिट होईल त्यावेळेला तुम्ही आनंद व्यक्त करा. कारण का प्रॉफिटपेक्षा स्टॉपलॉस हिट होणं जास्त महत्वाचं आहे. स्टॉपलॉस हिट झाला याचा अर्थ तुम्ही लॉस स्टॉप केला. मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला ट्रेडमध्ये चुकीचे असाल त्यावेळेला मार्केटमध्ये कमीत कमी मार्केटला पैसा द्या, म्हणजे कमीत कमी रिस्क घेऊन लॉस घेऊन मार्केटमधून बाहेर पडा. हे तुमच्या लॉंग टर्म फायनान्शियल हेल्थसाठी आणि तुमच्या वैयक्तिक लाईफसाठी पर्सनल लाईफसाठी खूप महत्वाचं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो 70% टाइम मार्केट हे साइडवेज असतं, छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतं. मार्केटमध्ये अचानक ज्या स्पाइक येतात त्या स्पाइक मध्ये जर तुमची प्रॉपर एंट्री पोझिशन असेल तरच पैसा बनतो. अदरवाइज प्रत्येक वेळेला 100 पॉईंट मार्केट देत नसतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, लक्षात ठेवा. अशा अपेक्षा मार्केटमध्ये ठेवून काम करू नका. मित्रांनो या ठिकाणी अजून एक खूप महत्वाचं सांगायचं आहे. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. मित्रांनो युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. झिरोधा असेल, अपस्टॉक असेल, ॲलिस ब्ल्यू असेल, एन्झिल वनची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे. त्या लिंक मार्फत अकाउंट ओपन करून आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटसाठी कुठल्या लेवल्स असणार आहेत, ज्या लेवल्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार. मित्रांनो निफ्टी इंडेक्सला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बाय करायचं असेल, मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर कोणती लेवल इम्पॉर्टंट आहे आणि चार्टिकल सध्या निफ्टी इंडेक्सचा डेटा आपल्याला काय सजेस्ट करतोय. मित्रांनो निफ्टी इंडेक्स परत एकदा त्या टेरिटरीज मध्ये एंटर करतोय, म्हणजे जवळपास 1 महिन्याच्या हायला मार्केट आले. पाठीमागच्या 1 महिन्याची ही सर्वोच्च प्राइस आहे आजची. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मित्रांनो 2023ला ज्या वेळेला मार्केटमध्ये सुरुवात झाली 23च्या सुरुवातीला मार्केटनं ज्या लेवलवरून ब्रेकडाऊन दिलं होतं, ज्या लेवलला मार्केट रिस्पेक्ट करत होता आणि जी लेवल ब्रेक करून मार्केट खाली गेलं होतं त्या लेवलला ऑलमोस्ट मित्रांनो परत एकदा निफ्टी इंडेक्स येताना दिसून येतोय. आणि 17,800 हा एक मिनिंगफुल लेवल आहे आणि वॉच करण्यासारखे लेवल असणार आहे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी आणि उद्याच्या एक्सपायरीसाठी. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टी इंडेक्स जर 17,766 जर वरती निघाला तर तुम्हाला निफ्टी इंडेक्सवर मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो निफ्टी इंडेक्ससाठी जे पहिलं टार्गेट मला अपेक्षित आहे ते आहे 17,800, त्यानंतर दुसरं टार्गेट अपेक्षित आहे 17,339 आणि त्यानंतर टार्गेट अपेक्षित आहे मित्रांनो 17,890. जर 890 जर मार्केट वर उद्या जाऊन क्लोज झालं तर मित्रांनो मार्केट 18,000 स्ट्राईक करू शकतं. कारण का आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी इंडेक्स मधला जो 18,000 कॉल रायटर आहे, 17,900 कॉल रायटर आहे, हा कुठं ना कुठं बॅकफूटवर दिसत होता आणि त्यानं कुठं ना कुठं मार्केटमधल्या पोझिशन क्लोज केले. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आज जे मार्केट गॅप अप ओपन झालं होतं साधारणतः 17,600 किंवा 17,700 या ठिकाणी मार्केटमध्ये क्लिअरली पुट राईटिंग येताना दिसून आले. त्या ठिकाणी पुट राईटरचं कन्व्हिक्शन कंपॅरेटिव्हली वाढताना दिसून येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो अग्रेसिव्हली फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. मित्रांनो आता मार्केटमध्ये ते फ्रेश लॉंग पोझिशन अग्रेसिव्ह घेतात का हे आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये बघणं जास्त महत्वाचं आहे. त्यानुसार हा ट्रेड प्लॅन तयार करा. मित्रांनो निफ्टी इंडेक्सवर जर शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल, पुट ऑप्शन बाय करायचं असेल तर निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 17,640 खाली जात नाही तोपर्यंत पुट ऑप्शन बाय करू नका. पॉसिबल डाऊन साईडला जे टार्गेट मिळेल 17,600, 17,542 आणि 17,491 हे टार्गेट तुम्हाला डाऊन साईडला काय करेल ओपन करेल. पण पॉसिबल मार्केटवरचा व्ह्यू बुलिश ठेवायचा आहे, बाय ऑन डिपचा व्ह्यू ठेवायचा आहे. मित्रांनो मार्केट जसं स्वतःचं बिहेवियर चेंज करेल तसं तुम्ही देखील मार्केटमधलं स्वतःचं बिहेवियर चेंज केलं पाहिजे. जर तुम्ही जर मार्केटमध्ये एकाच व्ह्यूला, एकाच लेवलला, एकाच पॉइंटला जर दिवसभर घेऊन मार्केटमध्ये बसला तर मार्केट मित्रांनो तुम्हाला ट्रॅप केल्याशिवाय राहणार नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्सवर जर आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर कोणत्या लेवलवरून आपण बँक निफ्टी इंडेक्सवर बुलिश व्ह्यू ठेवू शकतो. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स बुलिश असणार आहे 41,555 वरून. जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स 41,555 वरती 5 ते 10 मिनिट थांबत नाही तोपर्यंत मार्केटवर व्ह्यू बुलिश ठेवू नका. मित्रांनो माझा एक अंदाज आहे आता मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केट परत गॅप अप ओपन झालं, मित्रांनो ज्या ज्या वेळेला मार्केटला अपट्रेंड मध्ये जायचं असतं, ज्या वेळेला मार्केट बुलिश फॉर्मेशन मध्ये तयार होतं त्यावेळेला मोस्ट ऑफ टाइम मार्केट हे गॅप अप ओपन होतं आणि गॅप अप ओपन होऊन मार्केट साईडवेज राहण्याचा प्रयत्न करतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. इथं पॉसिबिलिटी जी आहे ते मार्केट गॅप अप ओपन होणं, मार्केट साईडवेज राहणं. जर मार्केट साईडवेज राहिलं तर तिथं परत ऑप्शन बायरला चॅलेंज फेस करावं लागतील. मित्रांनो 41,555 मार्केटवर ज्या वेळेला बुलिश ठेवाल त्यावेळेला जो स्टॉप लॉस लावायचा 41,460
आपला स्टॉप लॉस कन्सिडर करायचा आहे 41,711, 41,890 आणि 42,3600 पॉसिबल अपसाईडला टार्गेट मिळेल. बँक निफ्टी इंडेक्सला जर सेल करायचं असेल तर फक्त 41,136 खाली बँक निफ्टी इंडेक्स सेल करा. 41,840,890 आणि 40,700 पॉसिबल डाऊन साईडला टार्गेट जे आहे ते तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येताना दिसून येतील. पण मित्रांनो, एकदा जर बँक निफ्टी इंडेक्स 42,031 वरती जर जायला निघाला तर जबरदस्त मोमेंटम बँक निफ्टी इंडेक्स मध्ये एक ऍक्शन तयार होताना दिसून येईल. त्यासाठी आपल्याला कोटक बँकेचं बिहेवियर कसं आहे, एचडीएफसी बँकेचं बिहेवियर कसं आहे, आयसीआयसी बँकेचं बिहेवियर कसं आहे आणि पब्लिक सेक्टर मधला जो लीडर बँक आहे एसबीआय बँकेचं बिहेवियर कसं आहे हे तुम्हाला काळजीपूर्वक बघावं लागेल. आणि त्यानुसार जर ट्रेडिंगचा प्लॅन तयार केला तर तुम्हाला डेफिनेटली उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये देखील खूप चांगला पैसा बनताना दिसून येईल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.